आमचे कुणाशी संबंध आहेत आणि कुणाला पाठिंबा आहे हे योग्य वेळी मांडू, असं म्हणत नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना उत्तर दिलंय. भाजप सत्तेचा ताम्रपाट घेऊन आलं नाही असं देखील पटोले म्हणाले. दरम्यान नाना पटोले यांचं भाजपासोबत छुपे संबंध आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला होता. नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षामधल्या काही नेत्यांबरोबरचे त्यांचे असणारे संबंध यातून खुले झाले. भंडारा गोंदिया कॉन्स्टिट्युएन्सी लढा म्हणून सांगितल्यानंतर मला लढता येत नाही असा जो सांगितला, विथड्रॉ केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा, त्याचं खरं कारण आज आपल्याला कळतंय की त्यांना बीजेपीच्या विरोधात लढायचं नाही. कोणाचा कोणाशी संबंध आहे ते योग्य वेळेस आम्ही मांडू, दोन दिवस थांबा, योग्य ठिकाणीच मांडू. पण ज्याप्रमाणे इन्कम टॅक्स विभाग त्यांच्या इशाऱ्यावर काम करते, तर भाजपने इन्कम टॅक्स भरलाच नाही ना आतापर्यंत, त्यांच्याकडून का नाही वसूल करत, त्यांना का नोटीस देत नाही, त्यांचे खाते का फ्रीज केले जात नाही, याचं उत्तर इन्कम टॅक्सला आता द्यावं लागेल. ठीक आहे, आज त्यांचा काळ आहे, उद्या आमचा काळ येईल. लोकशाहीमध्ये कोणीच अमरपट्टा घेऊन येत नाही.